मारो डिक्रो मारो डिक्रो मारो प्यारो बच्चो अरे डिक्रो मारो डिक्रो आयला आपल्या पोराला का मायांजवळ घेतलं नाही पण त्या गाडीला मारो डिक्रो आईचा किडा या म्हाताऱ्याच्या धावतो चला आता ए बमन इकडे फुकणी जा काय पप्पाजी गाडीच्या चाकातला हवा गेलेला आवाज लय भारी काढलास जरा अजून एकदा काढकी मी नाही काढला पप्पाजी आवाज ए लगा काढकी 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 चांगला काढते खरंच लय भारी होता आवाज होय काढकी काढकी हवा काढतो बोंबल भी क्या असलं धंदा करतेस मी भरती जाऊ दे माझ्या डुकराचं ब्रेक ऑइल आणलंस का डुकराचं ब्रेक ऑइल ते आणि कसलं असते हा म्हणजे डुकर जोरात पळत आले की त्याच्या थांबा येत नाही अशी डिशा आणि ती ब्रेक ऑइल टाकलं की डुकर थांबते काय इसकी सजा मिळेगी माझ्या डिकराच माझ्या गाडीचं ब्रेक ऑइल आणलंस का पप्पा इसरलं ब्रेक ऑइल आणायचं सुकाळीच्या म्हणजे माझ्या पिल्लूच माझ्या डिकराच तू खुरा गाणं विसरलास पप्पा पप्पाजी बोल पप्पाजी बर पप्पा बर पप्पा सॉरी सॉरी पार्लेजी आपलं पप्पाजी सुकाळीच्या आधी चुक करतेस आणि परत सॉरी बोलतेस मी बरोबर पुढच्या वेळेस आधी सॉरी म्हणतो म्हणजे परत चुक करणार तू जा आजच्या तेवढं ब्रेकचा ऑइल घेऊन ये जा बर बर जाते की जा घेऊन ये जा बर बर जात जा अबे साधे डिकरा डुकरा तुझ्या ना मला मार बसलाय या डिशू 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 या डिशू डिशू कुत्र्या माझ्या डिकराला मारलंस चल बॉटल लग तर मंडळी हा आहे बमन आपल्या स्टोरीतलं पहिलं कॅरेक्टर बमनच्या बापाचं बमनपेक्षा त्याच्या यमेटी गाडीवरती जास्त प्रेम आहे बरं का हाय बमन काय चाललंय काय निवांत बघ अरे भावा लय भारी भारी स्टिकर पाठवत असते चट्टीला कुठून भेटते ती अरे हे बघ हे आहे मराठी कीबोर्ड बाय भारत कीबोर्डचा ऍप आहे ज्यामध्ये आपण आपले स्वतःचे फनी स्टिकर्स आणि फनी इमोजीस पाठवू शकतो आणि यामध्ये खूप सारे कस्टम थीम्स आणि फोटो आहेत विथ पॉपअप टेक्स्ट अरे वा भारी केला का अजून यामध्ये वेगवेगळ्या इमोजीस पण आहेत जसं की बिग मोजी यू मोजी आणि तुम्ही तुमचं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट पण करू शकताय अरे पण ही ऍप माझ्या मोबाईल मध्ये चालेल का अरे चालतंय काय टेन्शन नाही हा ऍप्लिकेशन व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि बऱ्याच ऍपला सपोर्ट करतो तर आत्ता डिस्क्रिप्शन मध्ये जा डाउनलोड करा आणि फनी फनी स्टिकर्स बनवा विथ द हेल्प ऑफ मराठी कीबोर्ड बाय भारत कीबोर्ड्स बरं जातो बाबा माझा गायनाचा कार्यक्रम आहे बरोबर जा 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 म्हणजा गाणी बाय बाय तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई आईच्या गावात कसलं भारी आणि म्हणते बाबा दुसरं एखाद गाणं म्हण की म्हणतो की त्यात काय मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से अरे काही बाईचा होत गाणं अरे लय मोठ सिंगर आहे लेडीज आवाजात तिने गाणी म्हणतो या मी रोज 100 रुपये टाकतो याला हे बाई दुसरं गाणं म्हण दुसरं म्हण म्हणतो की त्यात काय अवघड
कलुळाच पाणी कशाला ढवळिले नागाचा पिल्याला तू काय ठरवलं. दुसरं गाणं म्हण बरं. हा म्हणतो की त्यात काय अवघड आहे. तू सुकवाईच्या टेपवर गाणं लावतोस मी. हा आहे आदित्य टांगमारे उर्फ आदी. आदी सगळ्या गावाला आधी चुना लावतो मग मार खातो. मंडळी हा आहे मानव आदीचा भाऊ. हे धड शानबिनव आणि खुळेबिनव. नुसता खुळ्याचा बाजार आहे. चला तर बघूया पुढचा किडा कोण आहे. हॅलो सिक्युरिटी टाईट सिक्युरिटी टाईट. हॅलो ओव्हर ओव्हर संपली पुढच्यावर घ्या बॉल बदला. हे आपलं सिक्युरिटी कडक करा. हॅलो ओव्हर. तुला सेक्रेटरीचा इन्चार्ज केला इथं सगळं सुरक्षित आहे ना. काय हल्ला बिल लावणार नाही. नाही नाही सर हल्ल्याचा काही संबंध नाही. इथं लय कडक सिक्युरिटी आहे. इथं मुंगी पण येऊ शकत नाही. मंडळी हा आहे रॉय. याचा तर प्रत्येक गोष्टीत पचका होतच असतो. अरे आधी मान रॉय रूमचं भाडं दिलेलं नाही. मालक दोन्ही हाताने बोंबला लागलाय. असं किती महिन्याचं भाडं राहिलं द्याचं. चार महिन्याचं भाडं द्यायचं राहिलंय 20,000 रुपये. मग काय द्याचं भाडं का मालकाला शिंडी लावून पळून जायचं. मी काय म्हणतोय देऊन टाकूया भाडं. कशाला उगाच बुडवायचं. गप मानव उगाच मानव पडल्या बोल नको. त्या मालकाला सुकायच्या 1 रुपया द्यायचा नाही. बमन बमन. अरे काय बमन बमन. ए रॉय मला त्या मालकाचा एवढा राग येतो का नाही त्याला एका थोबाडी भागात घालू वाटतं. रोज येते मग ते पैसे काय देणार पैसे काय देणार पैसे काय पाड्यातल्या झाडाला लागले तुम्ही आमच्या. मी काय म्हणतोय देऊन टाकूया पैसे मालकाचं. मालक चांगला आहे आपलं. त्या मालकात तर असा उलटा टांगून खाल्ला मिरची दूर येणार आहे मी. आधी आधी. अरे काय मागायच्या ना माग बोट जाऊतेस. माग काय तुझं गठ पडलं मी. मालक तुम्ही कवा तू तवा ढगात मला घालून तवाच मी आलो. तू काय म्हणतो. अब मालक मी काय केलं भाडं दिल्याशिवाय माझ्यावर पाय ठेवायचं नाही. मालक साहित्य तर भेटायचं. साहित्य बिहार काय मिळणार नाही. पहिलं भाडं द्यायचं मग साहित्य न्यायचं. मालक साहित्य आहे की थांबाय ना. बरोबर यार ते मालक सुकायचं बोकडाची काढा गेलंय धार त्यावर आपण घेऊन येऊया. या चला चला घ्या लवकर राव त्याच्या आई. थांबायचं 20,000 भाडं माझं. भावान मालकाला कसं कंटिन्यू दे 20,000 रुपयाला चिन्हा 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 लावला. आता रडत बसला असलं पुरत. आता बस मला बोकडाची धार काढा आणि त्याच पैसे करत बस. मुन्ना मुन्ना मुन्ना. अरे तुझ्या आवडून बघ
अरे गाडी त्या माणूस कुठे आहे ती? अरे आता तिकडे गेला उडून आईच्या गावात. या लवकर मी दुकान आधी मेला काय येऊ बहुतेक वाईट वाजत नाही. हो साहेब काय झालं तुम्हाला उठा की बमन आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. नाही पोरानो मला दवाखान्यात नेऊ नका माझं काय खरं नाही मी मरणार. हो साहेब तसं काय बोलू नका भिवू नका काय होत नाही तुम्हाला. आम्ही ऍम्ब्युलन्स बोलतो साहेब उठा. नाही पोरानो ऍम्ब्युलन्सचा काय उपयोग होणार नाही. इकडे ऐका गोवा तुम्ही बघितलाय सगळा. गोवा नाही बघितल्याला तुमचा काय वडापचा धंदा काय कधी घेऊन जाताय गोवा बघाय. जा पाणी घेऊन येता ठीक आहे. अरे प्याला पाणी आणि हिरीतलं जा. सॉरी साहेब बोला तुम्ही. पोरानो माझ्याकडे जास्त वेळ नाही इकडे या लक्ष देऊन ऐका तुम्ही. गोव्यात एक चिचची बाग आहे त्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ते. 10 करोड 10 करोड 10 करोड. पण साहेब हे सगळं आम्हाला का सांगताय तुम्ही? कारण तुम्ही पोर चांगली वाटलं आम्हाला. हल्ली जेजेत कोण कोणाला मदत करत नाही पण तुम्ही मला मदत करायला असं. आता ते पैसे माझ्या काय कामाचं नाही तर ते पैसे घ्या आणि एन्जॉय करा तुम्ही. मेढक काय? अरे रॉय मेढक काय? वय वय आणि मरता मरता आपल्याला गंडवून गेले. सुटकायच्या मरताना माणूस गाव खोट बोलत नाही. मरताना माणूस गाव खोट बोलत. मी लवडत कबरी. अरा 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 वाईट झालं काय इधर पाणी एवढं पाणी काय अंघोळ काय आणलं ती मरत होत म्हणून पाच आणलं. अरे बुरटिया मेलय ती. गोव्याचं काय म्हणत होत ती? गोव्यातल्या ना एका चित्रच्या बागत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये ठेवले ती ती आपल्याला आणायची. त्याच्या पाच काय नोकर हवी तुझी काम ऐकायला. बुरटिया आपल्यासाठी आणायची. आपल्यासाठी आईच्या गावात ही बुलट कशाला आलं इकडे? झालं आता आपली वाट लागली. ऐका त्या बुरट्याला चिचच्या बागाबद्दल काय सांगायचं नाही? नाही नाही मग 10 करोड बद्दल सांगायचं काय? काकडे काढी कुठा बाजू सारखा. शेट सुकायचं मेलं वाटत परत माझ्या तावडीतनं वाचले. ए तुमच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा मड्याजवळ कोण आलं होतं? आमच्यातलं कोणच आलं नव्हतं मड्याजवळ. खरं सांगणार चोपून काढेन. म्हणजे मड्याजवळ आलं तो मड बोलत होत. काय म्हणजे मड जीवन तिथं जरा जरा बोलत होत. काय बोलला तो मरताना? बोलला काहीतरी पण त्याने मावा खाल्ली आली त्यामुळं काय बोलला ते कळवं. काय बोलला ती कळलं नाही. सुकायच्या चेष्टा करतोस काय माझी? साहेब आय रक्ताशा पण चेष्टा नाही करत. अत्तर सुकाय जानू तुम्ही असं ऐकणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो. काय पण करू लवकरात लवकर गोव्यात गेलं पाहिजे. आपण गोव्याला जायचं कस? माझ्याकडे गाडी काय बमन बमन. ए नाही नाही आमची गाडी घेऊन गेलो तर आमचा पप्पा जीव घेईल माझा. अरे गाडी घेऊन गेली तुझ्या बाला कळेल तर आपण गोव्यात असणार आणि तेव्हा तुझ्या एवढा पैसा असणार तुझा बाप पण तुला काय बोलणार नाही. अरे पण अरे अरे पण अरे बर ठीक आहे चालूया चला. आधी मानव गाडीत चावी आणली पाहिजे आज जाऊन. होय रॉय तू आणि बमन जाऊन गाडीत चावी आण जावा. आधी मानव तुम्ही बाहेर लक्ष ठेवा आम्ही आज जाऊन येतो. चल रे हवा तर आहे तू मागच्या जागाला हवा चेक कर. व्हील अलाइनमेंट बी आहे 5 जण बसते ती बघ. रॉय पप्पा झोपलंय बघ पप्पाच्या कमरेला चावी साठी मग घेऊन येसा. बर बर इथं थांबालो.
माझा शोनूला शोनूला माझा छकुला छकुला झोपा झोप 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 चावी आणायची नाही सुरू लागलीच गप्पा पप्पा उठते चावी जवळ हात नेला की थांब एक आयडिया करूया आपण काय ही काय रे हा ग टाकतो आणि चावी घेतो बरोबर घे काय काढलंस बरं टाक चुकून चुकून वड 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 अरे सुक्काळीच्या फादरच्या अंडरपॅन पण ठेवलास भोगळा केलास काय फादरला आता आलं तर काय करायचं आईला चावी राहिली काय झालं आता कुठलं फादर कोण आहे रे तिकडं कुठलीचा आईच्या गावात पुढे नाकाबंद आहे पुढे पुढे 100% आपल्याला धरायला नाकाबंदी केल्या एक काम करू जंगलात रस्ता आहे त्या वाटून जाऊ सर बरोबर चालतोय जावा चला चलो करू मार्केक अर्धा कुटुंबाय छान तू नका चालू नका नाही गावात रिम चुकली तुमच्या आईनं तुमच्या आता आमचं फादर माझा जीव गेला भावा सॉरी केला का 10 कोटी मिळणार आपल्याला त्यातलं 35 रुपये मध्ये तुझं रिम चौट काढून देतो का तुम्ही ते गाणी पैसे घालायचं घालतो भावाच नाही पैसे घालतो बुलेटची रिम टाकतो मात्र बस बुलेटची नाही नसे द्यायला मॅग्वेल बर बर चला चला लवकर आईच्या गावात वड्याला पूल तुटल्या बहुतेक बरट्या वड्यावर पूलच नाही पण पडेल तर गेलं पाहिजे मग गाडी इथं चालत जाऊया बुरट्या गाडी इथं लावून आपण गोव्याला जाणार कसं परत मग काय करायचं म्हणताय बघ मी सांगतो तसं करूया काय करायचं हा बघा ही आपली गाडी बर आणि याला 60 स्पीड लावायचं आणि असं उड्डाण करायचं दगड इथे खाली पडला मग बाबा म्हणजे गाडी पण आमची इथं पडणार बा कातडी काढेल माझे मग प्लॅन मध्ये जरा चेंज करूया आता ही आपली गाडी बर आणि स्पीड ह्यावेळेस 120 बिरट्या गाडीला शेवट 80 स्पीड आहे 80 स्पीड आहे मीटर गाडीला मासू दे की मी 120 ने पळतो हा बर पुढे माशी गाडी न्यायची जोरात आणि अशी उडवायची आमच्या गावात गेला दुगड पडेल पडेल गेला दुगड म्हणजे गाडी पण पडेल बाबा पण नग आमचं बा माझं कातड काढल लगो अरे गेलं गेलं गे पाय पड तुमच्या अरे भावा गाडी पलीकडे नेलीच पाहिजे ही तटून गाडी चुरला गेली का नाही तुझा बा आपल्यावर उराव बसल भावा उराव बसल हा बरोबर आहे तुझं ती पण मला गाडी मागे चला बरोबर चल चल म्हणते का बसाय माझी तुला नसते आधी मानो वाकड नका त्यातलं 200 रुपये देतो की जाता तुला बिरट्या 200 नाही मला गाडी मिळण्याची अरे चपल बमन घेतो घेतो काय पिऊ नकोस गेलं माझ्या काय करे सॉरी बाबा चला हॅलो गावली तिकाची चौकशी साहेब साहेब
माझा डुकरा चोरीला गेलाय. अरे तुझे डुकर चोरीला गेला तर मी काय करू नाचू. अहो डुकर नाही साहेब, डुकरा माझी गाडी गाडी इकडे आण बघू. ओ कोणा संशय आहे का? माझं पोरग आहे नालायक पोरग आहे बमन, आणि त्याचे तीन भिकार चोट मित्र आहेत त्यांच्यावर. पोराचा फोटो आहे का एखादा? हाय की दाखवतो ही बघा. ही बुलटाई काय टेन्शन घेऊ नको म्हाताऱ्या, 2 तासात हुडकून करतो यासनी. बर बर चालतंय मी जातो. हा मोबाईल बोला. यस मोबाईल फोटो बघा असं देखील व्हॉट्सअपला पाठवतो इकडे. गाडीचा स्फोट केला बा आता माझी काती करणार सिलिंग येत भरून काय ते. बरोबर काय चानू मागच्या वेळी पळून गेला सा, आता सुटते नाही तुम्हाला. साहेब चुकलांचं माफ करा. माकडा तुझ्यावर आहे काय मी नाही सांगायचं. त्या माणसानं मरताना काय सांगितलं तुम्हाला? त्याला सांगितलं चांदुरीच्या जंगलात एका फणसा झाडाखाली झाडाखाली 2 चितळ पुरून ठेवली होती. हे हा आणि ती चितळ लय गोड आहे ती, तुम्ही जाऊन खावा असं म्हटलं त्यो. हा तुमच्या आईला तुमच्या मला गंडवलं असावी. मला तर म्हटलं असं गोव्याच्या चितळ्याच्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ती. बर साहेब मी काय म्हणते 10 कोटी मिळणार का नाही ते सगळे जण आपण वाटून घेऊ की. तसं मी ती पैसे तुम्ही सरकारला देणार आहे, तुम्हाला काय रत्ता राहणार आहे. खोळा झालास काय? सरकारला देणार नाही मी पैसे, मला ठेवणार आहे ती. काय होय? आणि आता तुम्हाला सगळ्यांना मी गोळ्या घालणार आहे. चुकलं आमचं पाया पडत. सुकाईच्या धमाल मी पण 27 वेळा बघितलाय. थांबा जाऊतो तुम्हाला आता. साहेब सोडा घ्या मला. सोडा हो हातरी सोडा. सोडतो तरी दाता चिकटी बघ बघ. थांबा थांबा थांबा. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय? जर पोलिसवाला पहिला तिथं पोचला तर सगळे पैसे त्याला मिळतील. मग काय करायचं? आपण एक काम करायचं, सगळ्यांनी आपापल्या याने जायचं. जो पहिला तिथं पोचल सगळे पैसे त्याच. होय काय? पहिला पोचून त्याला सगळे पैसे. येस जातो मी. चुमले चुमले आले आले. थांबकी लागले केला का? अरे तुझ्या आईचं डेस्क खाल तुझ्या उपडी आणणं आलाय का बोकडा? आयला येते का नाही का टू व्हीलर वाले? पप्पा पप्पाजी बोल हराम खोरा. लय उडकला तुला, आत्ता गावलाय सुट्टी नाही तुला. असंच रडला असेल माझा डिकरा, असंच ओरडला असेल माझं पिल्लू, तिच्या क्लच प्लेट टायर असंच रडला असेल. सॉरी मम्मा चुकलं माझं. माफ कर, तुला माफ करू. तू माझ्या डिकराचं तुकडे तुकडे केलंस, तुला गोळी झालं आहे, सुट्टी नाही तुला आता. पप्पा माफ कर, मला माझ्याकडे 10 करोड रुपये होती. काय 10 करोड कुठे आहे ती? पप्पा गोव्यातला चितळ्याच्या बागात डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये. अरे मग वाट काय बघती, चल लवकर. पण पप्पा आपल्याला लवकर गोव्यात पोचलं पाहिजे. अरे टेन्शन कशाला घेतोयस, प्रायव्हेट उभान करून जाऊया आपण. बर चला. मामा ओ मामा गोवा गोवा मामा थांबा 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 मामा. मामा गोवा आहे का? होय होय गोव्याला जातोय मी. आम्हाला गोव्याला लिफ्ट द्या की. मग बर बर बसा मग न बस. मानव बस ना ग, मानव तू बस. एवढं खायला का मानव बसायला लागलंय खायला का? मामा किती वेळ लागेल गोव्याला यायला? नाव सांगता सांगता पोचता आपण गोव्यात. बर बर. माझं नाव मानव टांगमारे. माझं नाव आदि टांगमारे. तुमचं नाव काय आहे? माझं अय्यर आहे. अय्यर? वेणुगोपाल अय्यर. वेणुगोपाल अय्यर. ಮುತ್ತನ ಸ್ವಾಮಿ ವೇಣುಗೋಪಾಲಯ್ಯರ್. ಮುತ್ತನ ಸ್ವಾಮಿ ವೇಣುಗೋಪಾಲಯ್ಯರ್. ವಾ ವೇಣುದೋಡ ಮುತ್ತನ ಸ್ವಾಮಿ ವೇಣುಗೋಪಾಲಯ್ಯರ್. ವಾ ದಾಲಿಜೀನಿ ವೇಣುದೋಡ ಮುತ್ತನ ಸ್ವಾಮಿ ವೇಣುಗೋಪಾಲಯ್ಯರ್. ತಮಾಲೆ ಪತ್ರಿ ದಾಲಿಚೀನಿ ವೇಣುಗೋಪಾಲಯ್ಯರ್.
काळी मिरी चिरी मिरी आहा आहा तमालपत्री दाल चिनी वेल दोडा मुत्तन स्वामी वेणुगोपाल अय्यर काम गाडी बाबी रामाला जायचं यावर अवदान सोडतो की तुम्हाला गोव्याला रामाला जायचं सुखायचं एवढं मोठं नाव असतं कुठे सुखायचं तुझं नाव आहे का चटणीच्या मसाल्याची याद आहे कानात रगाताला माझे नाव ऐकून ऐकून मी येतो टोपण नाव आहे माझं मग सगळ्या नाव काय आहे तुमचं सांगतो की सुखायच्या चप्पलाला मारे मला उतर खाली दादा गोव्याला जायचंय जाय की मी किती रुपये येणार गोव्यावर तुम्ही किती येणार 5,000 देतो फक्त बरं 10,000 देतो नाही नाही बरं 15,000 देतो नाही नाही 300 रुपयाच्या खाली 1 रुपया घेणार नाही 300 रुपये मी बरं देतो चला पप्पा इकडे गाणी लावतो मस्त मस्त बदल गाणं आलंय का बदलतो बदल गाणं ते बदलतो बदलतो अव काय झालं बस अवेस अवचाल बस अरे बमन हे बघ दारू द्यायला लागले या अरे बमन पुढं बघ डोंगर आया हो पायलट डुट्टा विमान चालवत एवढं अरे बमन ते पायलट बेशुद्ध पडलं आता काय करायचं पप्पा पप्पा इथे खाली फोन आहे फोन लावून मला काय मदत मिळते का हॅलो 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 नमस्कार विमान मदत केंद्रात आपलं स्वागत आहे मी दिलीप कुमार उंडगे आपली काय मदत करू शकतो हॅलो आम्ही एक खासगी विमानाने निघालो त्याचा पायलट बेशुद्ध पडलाय काय करू मग विमान कोण उडवते उडवते बमन बमन हा बमन बमन माझं नाव एकदाच बमन आहे बर एकदाच बमन तू या आधी कधी विमान उडवलंयस अरे फुकणीच्या विमान खाली कसं उतरायचं सांग सगळ्यात आधी मी तुम्हाला विमानाबद्दल माहिती सांगतो तुम्ही ज्या विमानातून प्रवास करताय ते विमान 1300 किलोचं आहे त्याला 4 दरवाजे 2 इंजिन 2 पंखे आहे अरे तुझ्या आईचं डोसक तुझ्या विमान खाली कसं उतराय सांग बर मला सांगा तुमच्या पुढे 5 बटणाचा बोर्ड आहे त्या 5 बटणामध्ये लाल खून केलेलं बटन आहे दाबलं बघा नव्हतं दाबायचं ते दाबल्यावर विमानाचा स्फोट होतो अबे इतकं कुठेतरी भविष्य वाटते बाबू आयो राय आहे ना आपलं 5,000 रुपये घेतलेला अजून दिले नाही ती आता आपल्याला बघितलं खोळ्याचं सॉंग काढले ते ना अरे बघताय काय झालं त्याला गेली ती मला बी वाटते गेली काय आता कुठे जाशील भाऊ बाय मला मारणार मार 10 करोड रुपये ती काय 10 करोड त्यातलं मी मग तुम्हाला देतो कुठं आहे ते चला तो
पप्पाजी ही चिचेची बाग आहे, तुम्ही त्या बाजूला जावा आणि डब्ल्यू कुठे दिसते बघा, मी इकडे बघतो, जावा लवकर. डब्ल्यू किती आहे, डब्ल्यू 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 एफ किती आहे, डब्ल्यू मानव कुठं डब्ल्यू दिसते का बघ आणि खावले का मला सांग. आधी ती बघ बबन आणि त्याचा बाळ आहे. युदी युदी त्याला दिसू नको, तिकडे लांब जा. बाबू भाई आपल्याला इथे डब्ल्यू उडकायचं आहे. किती वेळ आहे डब्ल्यू, शाळेला कॉलेज आहे, पोटा आहे का त्याचा. हा बाब या तो डब्ल्यू नव एबीसीडी मधला डब्ल्यू उडकायचा आहे, उडक लवकर. अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का डब्ल्यू, अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का डब्ल्यू, अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का डब्ल्यू. म्हाताऱ्या डब्ल्यू ला बघितलंस का? कोण डब्ल्यू? खरं साम तूच आहेस नव का डब्ल्यू? बोकडा मी डब्ल्यू नव ना रिचार्जचे आहे. बर बर हलच्या गावात आदिमान येतो आलो वाटतो हलदर रायफल. मला माहित आहे तुम्ही सगळे उतरायचा, या बाहेर. अय आजीमान या बाहेर. ए रॉय या बाहेर, बाहेर या बाहेर या, सगळे इथं जायचं मला माहित आहे, या बाहेर या या या. रुको पप्पाजी, सगळ्यांनी ऐका मी काय म्हणतो या, आपण सगळ्यांनी मिळून डब्ल्यू उडकूया आणि जी काय पैसे मिळतील ती सगळे जण वाटून घेऊया. आणि मी कुठं जाऊ, मी बसू का तुम बरं वाजवत. ये कोण आहे बे? चहाचा मी विचारचा तूच. कोण आहेस रे तू, तुझा काय संबंध? कळलं का माझा काय संबंध आहे? हा कळलं कळलं, तुझा काय संबंध आहे? बरं चला सगळ्यांनी उडकूया डब्ल्यू, चला 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 चला. आधी डब्ल्यू विताय आधी चला उकरून बघू या पैसे आहेत का. बॅग बॅग पप्पाजी बॅग. थांबा सगळ्यांनी वाटून द्यायचे पैसे, सगळे वेळ तू बरावा. बमन तू बॅग मधले पैसे वाट सगळ्यास. बर बर वाटतो. कागद जरा अजून कागद काढून बघ, खाली असतील पैसे. आईला हे कसला बॉक्स आहे? 100% 10 कोटीचा हिऱ्याचा नेकलेस असणार यात. यस यस जमला यस यस यस. आईच्या गावात 10 नोटीवर 10 करोड नेलंय. ए देवा उचल मला, आईच्या गावात म्हणजे ते मेलेल्या माणसाला पशुला आपल्याला. ए मेलेल नाही मी, जिवंत आहे बघ. मालक तुम्ही चुकायच्या ना, माझं 20,000 रुपये उडी असावी आता कसं वाटतंय. अरे फक्त मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा. आम्हाला इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. माझा इंस्टा आयडी आहे @actorvaibhav9988 आणि माझा इंस्टाग्राम आयडी आहे @vishalthombre15. इथं आयडी दिसत असेल त्याच्यावरती जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा.